राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. नुकतीच त्यांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती झालेली आहे. 2 वर्षानंतर गणेशोत्सव, ते काय भावना आहे? एकतर मी अनेक वेळा श्री भाऊसाहेब रंगारींचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्याचबरोबर इतरही सर्व जे गणपती आहेत तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्यासोबत नतमस्तक होण्यासाठी मी येतो. करोना असल्यामुळे 2 वर्ष खरं तर मला काय कोणालाच त्या ठिकाणी येता आलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर करोनाच्या काळामध्ये लोकांनी सहकार्य केलं. केंद्र सरकार असेल, राज्य सरकारली त्या ठिकाणी विनंती केली होती, आदेश काढले होते लोकांच्या हिताचे की करोना असल्यामुळे आपल्याला बाहेर येऊन चालणार नाही. मग लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे 2 वर्ष लोक देवदेवाला दर्शनाला त्या सकाळी येऊ शकले नाही. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर उत्साह खूप चांगला आहे, सगळे लोक उत्साहवत आहे, सगळे कुटुंबासकट त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि इथं तो उत्साह आणि तिथे असणारे कार्यकर्ता, जो हे मंडळ योग्य पद्धतीने चालावं, तिथं नियोजन चांगलं व्हावं, येणाऱ्या भाविकांना कुठली अडचण होऊ नये, तिथं या सर्व कार्यकर्त्यांना काम करत असताना बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळते. आणि ती प्रेरणा घेण्यासाठीच खरं तर मी ह्या सर्व मंडळाला भेट देत असतो दर्शन घेण्यासाठी. आणि इथंसुद्धा ही जी आमची स्पर्धा परीक्षेचे सगळी मुलं मुली आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातली या ठिकाणी आलेली आहेत, यांनासुद्धा इथं मला भेटता आलं त्याचा आनंद मला आहे. काय नेमकं काय संवाद साधला विद्यार्थ्यांशी? त्यांच्यासारख्याच मी एक आहे. त्यांचा आवाज फक्त विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी पोचवण्याचा प्रयत्न हा जेव्हा सत्तेत होतो तेव्हासुद्धा केला होता. अनेक प्रश्न मार्गी लावले होते, पण प्रश्न अनेक असल्यामुळे सगळेच प्रश्न मार्गी लागतात असं नाही. काही प्रश्न राहिलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या सरकारच्या मदतीने कशी मार्गी लावता येईल हे बघायचं आहे, असं मी त्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलं. गणपती बाप्पाला काय मागणं केलं? एकच मी मागणं केलेलं आहे की ज्या पद्धतीचं राजकारण पूर्वी होतं, जे राजकारण बघून आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत, तसंच राजकारण ज्याच्यामध्ये तत्वाचं राजकारण, विचाराचं राजकारण, सामान्य लोकांचं राजकारण, अशा पद्धतीचं राजकारण हे जसं पूर्वी होतं तसं टिकावं. आणि जे आत्ता राजकारणाची पातळी आता खालावायला लागली आहे ती कुठं लावू नये. आणि ही जर अजून खाली गेली तर सामान्य लोकांना तिथं संधी मिळण्यासाठी मोठी अडचण ही होऊ शकते. आणि मला भगवंतावर, गणेशायावर त्या ठिकाणी विश्वास आहे, लोकांवर विश्वास आहे की जी काय पातळी खाली खालावली आहे ती खूप जास्त काळ टिकणार नाही. आणि परत एकदा आपण एक सकारात्मक लोकांच्या हिताचं राजकारण येत्या काळामध्ये बघू. ऐन गणेशोत्सवात महाराष्ट्रातला हत्ती गुजरातला पळवला, असं तुमचं ट्विट सध्या चर्चेत आहे, त्याबद्दल काय? खरं तर मी 4-5 महिन्यापूर्वी हा विषय विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मांडला होता. कारण का IFC सेंटर मुंबईचं हक्काचं, महाराष्ट्राच्या हक्काचं, जिथं 1 लाख युवांना संधी मिळाली अशी नोकरीची, ते गुजरातला गेलं. त्यानंतर शिप बिल्डिंग म्हणजे आपण बोट बांधायचा एक मोठा कारखाना हा गुजरातला गेला. डायमंड जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 1000 लोकांना संधी मिळते तो गुजरातला गेला. असे अनेक विषय, अनेक गोष्टी गुजरातला जात असताना नागपूरला जे काही हत्तीचं संगोपन केंद्र त्या ठिकाणी होतं ते सुद्धा गुजरातला गेलेलं आहे. मला एकच म्हणायचं आहे की विषय छोटा वाटला, कदाचित दैनंदिन जीवनामधला नसला, तरी शेवटी हे सगळ्या गोष्टी अस्मितेच्या आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या आहेत. अशा पद्धतीचं राजकारण होऊ नये. कदाचित हे सर्व मोठे नेते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे वेगळ्या गोष्टीमध्ये बिझी असतील, त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलं नसेल. जर लक्ष आपल्या मदतीने नाही तर कोणाच्या लोकांच्या मदतीने जर गेलं असेल तर अशा प्रकारचे निर्णय घेऊन चालणार नाही. महाराष्ट्रातील अस्मिता आणि महाराष्ट्राला अजून ताकदवान बनवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न हे करावे लागतील. धन्यवाद सर, डिजिटल बरोबरशी साधलेल्या संवादाबद्दल. एकदा गणपती बाप्पा बोलूया. गणपती बाप्पा बोलूया, मंगलमूर्ती बोलूया. धन्यवाद.